मी सोनल उतेश टेमकर माहेरच्या किचन व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आज मी किचनमध्ये बनवणार आहे सरसो का साग. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. हा पालक आहे, मी स्वच्छ धुऊन चिरून घेतला आहे, तो 3 वाटी आहे. ह्या 3 वाटी सरसो आणि चंदन बटवा हे मी स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेलं आहे. आणि हे 3 वाटी मेथी आहे, ती पण स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतलेली आहे. 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक. 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्या पण चिरून घेतलेल्या आहेत बारीक. मीठ चवीनुसार. मक्याचं पीठ आहे 1 वाटी. 1 मोठा चमचा घरगुती लाल मसाला आहे तिखट. 1 छोटा चमचा हळद आहे. 1 छोटा चमचा मोहरी आहे. 1 छोटा चमचा जिरं आहे. 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक. 1 मोठा टमाटा चिरून घेतला आहे बारीक. 4-5 लाल मिरच्या आहेत अख्ख्या. आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते बारीक चिरून घेतलेल्या आहेत. पाणी आणि तेल. मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर कुकर ठेवलेला आहे. प्रथम आपल्याला ह्या सगळ्या भाज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्या आहेत. प्रथम मी चंदन बटवा आणि सरसोची भाजी ह्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर पालक टाकत आहे. सरसो शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यासाठी ह्या सगळ्या भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता मेथी हे सगळं मिक्स करून टाकत आहे मी. आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. थोडा अंदाज ठेवूनच टाकायचं, कारण ही भाजी कमी होणार आहे शिजल्यानंतर. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला हे सगळे लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायचे आहे चिरलेल्या, आणि ह्या सगळ्या हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. आता ह्यामध्ये आपल्याला 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. झालेले आहेत. आता मी गॅस बंद करून घेत आहे आणि आपल्याला हे कुकर थंड होऊन द्यायचं आहे. मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकले आहे 4 चमचे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली टाकली आहे. आता ह्यामध्ये जिरं टाकून घेऊया. आता कांदा टाकून घेऊया आणि चांगला परतून घ्यायचा थोडा. आणि 1 मोठा टमाटा चिरून घेतलेला आहे बारीक स्वच्छतून, तो टाकून घेत आहे. टमाटा मी ह्यासाठी टाकलेला आहे, काही मी सरसोल्या भाजीला जास्ती फ्लेवर असतो. टमाटा टाकल्यानंतर त्याचा थोडा फ्लेवर कमी होतो, त्यामुळे मी हा टमाटा टाकला आहे ह्या भाजीमध्ये. चांगलं परतून घ्यायचं तेलावर. लाल तिखट टाकायचं आहे. हळद. लसूण. चांगलं परतायचं हे तेलावर. ॲक्च्युली आपण ही एक फोडणी तयार करत आहोत त्या साखमध्ये टाकायला.
परतून द्यायचं बारीक गॅसवर. आपण कुकर खोलून बघूया. हे बघा चांगलं शिजलंय आपलं, तुम्ही बघू शकता. आणि त्याला थोडं घोटून घेऊया आपण असं तळविनी. आपण ह्याला एक चिव करून घेऊया. आपण एक चिव करून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे. हा पूर्ण साफ आपण आता कढईमध्ये ट्रान्सफर करत आहोत. छान अशी ह्याला फोडणी बसलेली आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे थोडं होत आहे तोपर्यंत ह्या पिठामध्ये मी पाणी टाकून घेत आहे. डायरेक्ट टाकल्यानंतर त्याच्यावर गाठी होऊ शकतात, त्यामुळे पहिला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी टाकून. मक्याचं पीठ पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. उकळलेलं पाणी आहे ते आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे. पीठ टाकल्यानंतर ही भाजी ठीक होणार आहे, त्यामुळे आपल्याला एक मोठा ग्लासभर पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. गरम पाणीच टाकायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये हे पूर्ण मक्याचं पीठ आहे ते टाकून घ्यायचं आहे. करून घ्यायचं आहे, एक जीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे. ठेवायचं आपल्याला कमी गॅसवर 1-10-15 मिनटं पीठ शिजण्यासाठी. एक चिव करून फोडून पीठ कुठं राहिलं असेल तर बघून चेक करून मग ठेवायचं 1-10-15 मिनटं. हे बघा आपण चेक करूया. येस, तुम्ही बघू शकता आपला साग बनून तयार आहे. आता हे आपण व्यवस्थित खाली उतरून घेऊया आणि आता तडका बनवायचा आहे आपल्या ह्याच्यासाठी. गॅस चालू करून घेतला आहे मी आणि आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकत आहे. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही तूप टाकू शकता. आणि थोडं बटाटा टाकून घेत आहे. हां असं मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि जिरे थोडे म्हणजे 4 मिरच्या. हा तडका ह्यामध्ये टाकून घ्यायचा. हां बघू शकता आपली भाजी बनून तयार झाली आहे. साखर सर्व करून घेऊया. हा साग ह्यामध्ये काढत आहे. छोटीशी बादली आहे माझ्याकडे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माहेरच्या किचन ब्लॉगचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.